आपल्यासोबत अतुल भातखळकर जी जोडले गेलेले आहेत. अतुल जी, हे जे आंदोलन सुरू आहे एसटी कर्मचाऱ्यांचं, याबद्दल आपली प्रतिक्रिया. पहिली गोष्ट, एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. तरी सुद्धा ते शरद पवारांच्या घरावर गेले, त्या ठिकाणी दगडफेक, चप्पल फेक झाली, याचं काही कोणी समर्थन करू शकत नाही आणि ते करता कामा पण नाही. पण हे शरद पवार आहेत की ज्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण झालं पाहिजे अशी भूमिका यांच्या युनियनच्या कार्यक्रमामध्ये मांडली होती. मात्र गेल्या 2.5 वर्ष ती भूमिका नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा मिटवण्याचा राज्याचे मुख्यमंत्री असून नसल्यासारखे, आणि त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भावना अत्यंत संतप्त आहेत. ते त्या ठिकाणी गेले. मग माझा प्रश्न असा आहे, मग राज्याचे गृहमंत्री काय करतायत? ते झोपा काढतायत? पोलीस कुठे आहेत? काही महिन्यापूर्वी धारावीमध्ये कोणी एका नेत्याने विद्यार्थ्यांचा मोर्चा काढला, शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर हजारो विद्यार्थी जमले, पोलिसांना काही माहीत नव्हतं. अमरावतीमध्ये दंगल झाली, पोलिसांना माहीत नव्हतं. नांदेडमध्ये दंगल झाली, पोलिसांना माहीत नव्हतं. आणि त्याच्यामुळे खरं सांगायचं तर हे पूर्णपणे कायदा सुव्यवस्था आणि राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचं 100% अपयश आहे. आणि त्याच्यामुळे खरं तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तात्काळ राज्य सरकारने पॉझिटिव्ह निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांचं समाधान केलं पाहिजे अशी आमची या निमित्ताने मागणी. अतुलजी, मात्र काल कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला न्यायालयाच्या निर्णयानंतर, आणि आता विलिनीकरणासाठी मागणी करतात, आंदोलन करतायत. म्हणून म्हटल्याप्रमाणे की काल त्यांनी जल्लोष केला असेल, पण या संप गेले 6 महिने चालू आहे. 90 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आपल्याकडे एकाने जरी वाक्य आहे का, मुख्यमंत्री या संदर्भात कधी काय बोलले? मुख्यमंत्र्यांना कंठ फुटतो तेव्हाच, जेव्हा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष करायचा असतो तेव्हा. आणि त्याच्यामुळे युक्रेनचे विद्यार्थी परत कसे येतील याच्याकरता सुप्रिया सुळेंनी चिंता व्यक्त केली. पण त्यांच्या पक्षाचं सरकार असलेल्या राज्यामध्ये 90 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याच्यावर त्या एक शब्द बोलायला तयार नाहीये. शेवटी तुम्ही जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नांचं सुद्धा राजकारण करता, त्याच्यामुळे जनता संतप्त आहे. तरी सुद्धा मी म्हटल्यानुसार पवारांच्या घरासमोर जाणं आणि त्या ठिकाणी चप्पल फेक करणं याचं समर्थन करता येणार नाही. जी, याचं समर्थन करता येणार नाही. पण मग राज्याचं गृह खातं काय करत होत? जी, हा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. अतुलजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. राज्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झालेत.